नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी घटक चाचणी क्रमांक 2 विषय मराठी 19 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तर दोन्ही यामध्ये बघणार आहोत. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये प्रथम गद्य विभाग 1 प्रश्न क्रमांक 1 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. यामध्ये चौकटी पूर्ण करायची दोन गुणांसाठी, ठीक आहे. त्यामध्ये पावसापासून संरक्षण करण्यासाठी घरांवर घातलेली वस्तू, उत्तर पेंडा आणि पळसाची पाने. 2 सत्य विधान ओळखा. यामध्ये अ वारल्यांची घरे बहुदालनी आहेत, ब पिण्याच्या पाण्याची पिंप होते, क वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी प्रमाणात वापरतात, आणि ड लेखिका वाडकर पाडा नावाच्या पाड्यावर गेलेल्या होत्या. तर यामध्ये सत्य विधान क क्रमांकाचं आहे, वारल्यांच्या घरांना लाकूड फारच कमी प्रमाणामध्ये वापरतात. यानंतर 2 उत्तराच्या आधारे खालील प्रश्नांची दिलेल्या गोष्टींचा उपयोग लिहायचा आपल्याला. त्यामध्ये अ लहान खड्डे कोंबड्यांसाठी पाणी ठेवणे, यासाठी काय वापरतो, लहान लहान खड्ड्यांचा वापरतो कोंबड्यांसाठी पाणी ठेवायला. त्यानंतर ब सारवलेला ओटा, ओटा बसण्यासाठी वापर करता होतो. यानंतर यावेळी आपण जो गद्य विभाग दिलेला आहे तो आपण गद्य विभागामध्ये वाचन करून घेऊ. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी प्रमाणात वापरतात. मेंढी, चौकटीचे लाकडे व इतर 4-6 वासे काही खोपट्यांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतकी ठेंगणी असतात की आज जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. बहुतेक घर एकदालनी आहेत, एकच दार, कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून घरांवर पेंडा, काहींवर पळसाची पाने घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असतात. वारल्यांच्या घरात संरक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे टाकलेली तर कोसळून पडतील अशी ती खोपटी होती. खोपट्यांच्या भोवताली सुमारे 4 ते 9 इंच उंचीच्या कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची होती, त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबण्यासाठी पाणी ओतून ठेवलेले होते, ठीक आहे. त्यावरील पुढील व्याकरण 1 गटात न बसणारा शब्द शोधून योग्य क्रमांक लिहायचा आहे. यामध्ये वाडा, बंगला, महाल आणि खोपटी यामध्ये गटात न बसणारा शब्द, उत्तर आहे खोपटी. ब दगड, शिळा, नौबत आणि दोंडा यामध्ये गटात न बसणारा शब्द नौबत. यानंतर 2 खालील वाक्यातील क्रियापद ओळखून पुढील चौकटीमध्ये क्रमांक यामध्ये लिहायचा. यामध्ये अ आम्ही एका ओटावर जाऊन बसलो, उत्तर बसलो, क्रियापद काय बसलो. त्यानंतर ब त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती, उत्तर पिण्याच्या. त्यानंतर सोमत आदिवासी पाड्यातील खोपट्यांचे वर्णन तुमच्या शब्दामध्ये जे करायचे 2 गुणांसाठी. यामधील आदिवासी पाड्यावरील खोपट्यात लाकूड फार कमी प्रमाणात वापरतात. ही खोपटी उंचीने फारच ठेंगणी असतात, ती एकदालनीच असतात. तसेच घरावर पेंडा किंवा पळसाची पाने टाकलेली असतात आणि घरासमोर ओटा असतो तो बसण्याच्या कामी येतो. यानंतर 2 पद्यविभाग यामधील प्रश्न क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. यामधील 1 आकृती पूर्ण करा. पाऊस आल्यानंतर झालेले बदल, तर पाऊस आल्यानंतर काय बदल होतं, तर मातीचा काय होतो चिखल होतो आणि कुंभ्याच्या जमिनीचे काय होते तर उकल होते. यानंतर हे केव्हा घडते. यामध्ये अ पाखरांचा थवा येतो, शिवारात पीक आल्यावर काय होतं तर पाखरांचा थवा येतो. यानंतर 2 तांना रडत उठतो, बापाने आरोळी मारल्यानंतर काय होतं तर तांना हा रडत उठत असतो, ठीक आहे, यावा घडतो. यानंतर यामध्ये कविता झालेली आहे, बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाडावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या, कुंभ्याच्या जीवनाची मग उकल होती या. भेगाळलेल्या भुईकडे बाप पाहून फाटतो, बाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो. हाता पायाला चिखल, बाप घामागामी ओला, पीक पाहुणी शिवारी धवा पाखरांचा आला. बाप आवड्या मारताना रडत उठतो, बाळावरच्या घामाला पाना नभाला फुटतो. यानंतर कवितेवरील प्रश्न 3 अर्थसौंदर्य, बाळावरच्या घामाला पाना नवाला फुटतो या ओळीचा अर्थ समजला अर्थ लिहायचा आहे 2 गुणांसाठी. यामध्ये उत्तर उन्हाळ्यात समस्त पृथ्वी आणि शिवार खूप तापलेले असते, पण मात्र शेतकरी बापाचे कष्ट काय अखंड चालू असतात आणि अशा वेळी त्याला खूप घाम येतो आणि जणू काही याच घामाचा पाना नवाला फुटतो आणि पाण्याचा वर्षा होतो असे वाटते, ठीक आहे. यानंतर विचार सौंदर्य, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे या विधानावरील विचार सौंदर्य तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचे 2 गुणांसाठी. यामध्ये संपूर्ण जगाला जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज असते, पण मात्र या संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याचे काम मात्र आपला शेतकरी राजा करत असतो, स्वतः उपाशी राहून संपूर्ण जगाचे पोट भरत असतो.
त्यानंतर व्याकरण विभाग यामध्ये अष्टकामध्ये तिसरा एक विरामचिन्हे, खालील विरामचिन्हांना नावे द्यायची, त्यामध्ये प्रथम विरामचिन्ह, अवतरण चिन्ह आणि दुसरा प्रश्नचिन्ह. यानंतर दोन अचूक शब्द ओळखायचा आहे, निपचित, त्यामध्ये निपचित अयोग्य शब्द ओळखायचा, यामध्ये पहिला जो निपचित शब्द आहे हा योग्य शब्द, यानंतर विवंचन, यामध्ये योग्य शब्द ओळखायचा, तर विवंचन हा योग्य शब्द आहे.